दिवाळीच्या फराळांमध्ये सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चकली। चकली सर्वांनाच आवडते, लहानांपासून मोठ्यांनाही। तर आज मी चकली बनवलेली आहे, तीही काहीही झंझट न करता, ना भाजणी करता, ना मोहन घालता, अगदी खमंग, कुरकुरीत त्याचबरोबर खुसखुशीत देखील झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत देखील जास्त लागलेली नाही चकलीला। तर ही चकली अतिशय सोपी आहे, ना भाजणी करावी लागत या चकलीला, ना कुठलं पीठ दळून आणावं लागत। तरी ही चकली खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी होते। तर ही चकली जी आहे ना, ती भाजणीच्या चकलीसारखीच लागते, खूप मस्त। तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ। तर इथे मी मैदा वगैरे काही वापरलेला नाही आहे, कारण मैदा हा तब्येतीसाठी म्हणजे आपल्या शरीराला हा चांगला नसतो। तर शक्यतो गव्हाचंच पीठ वापरायचं, एक वाटी मुगाची डाळ आणि दोन वाटी गव्हाचं पीठ। परफेक्ट असं प्रमाण वापरलं ना आपण, तर आपली चकली कधीच बिघडणार नाही। तर इथे बघा, मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली। आता आपल्याला कुकरमध्ये याच्या 3 शिट्ट काढून घ्यायच्या आहेत। कुकरमध्ये पाणी टाकले, त्याच्यावरती स्टँड ठेवले, तर इथे मी प्लेट ठेवलेली आहे। आणि मुगाच्या डाळीचा डब्बा जो आहे तो खाली ठेवायचा आहे, वरती पिठाचा डब्बा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे जे वाफेचं पाणी आहे ते आपल्या पिठामध्ये पडणार नाही। काही जण याला कपड्यामध्ये पण बांधून वाफ देतात, म्हणजे कुकरच्या डब्यात ठेवतात। तर असं न करता नुसतं ठेवलं तरी त्याच्यावर प्लेट ठेवून शिट्टी काढून घेतली कुकरची तरीही चालते। कुकर थंड झाल्याच्या नंतर आता कुकर ओपन करून घेतला आहे मी। डब्बे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर दोन्ही डब्बे एकमेकांना चिटकलेत, असो ते काढून घेते आता मी। दोन्ही डब्बे वेगवेगळ्या साईडला केलेले आहेत। बघा, मुगाची डाळ देखील किती छान शिजली, याच्यामध्ये जराही पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे। इतकी डाळ मस्त शिजली देखील आणि पाणी देखील जास्तीचं राहिलेलं नाही त्याच्यामध्ये। डाळ शिजताना आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे। आणि पीठ पण बघा किती छान मस्त वाफून झालेलं आहे। कपड्यामध्ये जर आपण पीठ वाफवलं ना, तर तेव्हा कपड्याचं गाठोडं आहे ना, ते घट्ट गोळा तयार होतो त्याचा, आणि मग आपल्याला लवकर फोडता येत नाही। डब्यामध्ये असं पीठ आपण टाकून वाफवलं तर पटकन आपल्याला पीठ, म्हणजे त्याच्या ज्या गाठी असतात ते फोडता येतात। तर आता हे पीठ जे आहे ना, आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामधून टाकून त्याच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्यात, म्हणजे एकदम सॉफ्ट आपल्याला पीठ मिळून जाईल। काही जण याला चाळणीवरती पण करतात, पण त्याला बराच वेळ लागतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये काय नुसतं टाकायचं, थोडंसं फिरवलं तरी सर्व गाठी मोडल्या जातात, वेळ वाया जात नाही आपला। कुठलीही स्टेप मी मिस न करता सर्व परफेक्ट असं म्हणजे सुरुवातीपासून दाखवलेलं आहे, कारण की ते तुम्हालाही व्यवस्थित समजलं पाहिजे त्याकरता। तर इथे बघा, मी मस्त मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेतले तर पिठाची सर्व गाठी मोडून गेलेल्या आहेत। अगदी आपण जसं भाजणीचं पीठ तयार करतो ना, त्याच पद्धतीचं हे पीठ तयार होत आहे। तर थोडंसं जवळून दाखवते मी तुम्हाला। तर इथे बघा, अगदी परफेक्ट असं भाजणीच्या पिठासारखं आपलं पीठ झालेलं आहे तयार। आता याला साईडला ठेवून द्यायचं, आणि जी आपण मिक्सरच्या भांड्यामधून डाळ, सॉरी, कुकरच्या भांड्यामध्ये डाळ शिजवलेली आहे ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायचं, म्हणजे जे डाळीचे छोटे कण राहिलेले असतात ते देखील मस्त मॅश होतील। आता इथे डाळ पण बघा फिरवून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये, मस्त स्मूद असं डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी बारीक कण न कण त्याचा म्हणजे दळला गेला आहे, इतकी छान सॉफ्ट डाळ झालेली, कारण आपली डाळ पण मस्त शिजलेली होती आणि डाळीत बघताय तुम्ही पाणी अजिबात नव्हतं। मिक्सरच्या भांड्यातून सर्व डाळ व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायची। तर त्याआधी ना, इथे मी हळद घेतली, लाल मिरची पावडर घेतली, जिरा पावडर, धण्याची पावडर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे मसाले आहेत ना, पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे।
याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाही आहे, कारण आपलं पीठ पण हलकं झालेलं आहे आणि डाळ पण छान शिजलेली आहे, तर चकली मोहन न घालता देखील मस्त होईल. आणि तेलाचं मोहन जास्त घातलं तर चकली तेलकट होते हमखास. तर इथे बघा, मी आता ओवा घेतला आहे आणि तो ओवा थोडासा हातावरती क्रश करते. क्रश करून ओवा याच्यामध्ये टाकून दिला आहे. मस्त स्वाद येतो आहे. जसं आपण भाजणीची चकलीचं पीठ तयार करतो आहे त्याच पद्धतीने हे पीठ तयार झालेत आणि मसाले देखील आपण त्याच्यामध्ये सेम टाकलेत. मस्त मिक्स करून घ्यायची ही डाळ आणि मसाले पिठामध्ये आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. लागलंच पाणी याच्यामध्ये थोडंसं, तर अगदी 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मला थोडंसं पाणी कमी वाटतंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये मी आता टाकणार आहे. अगदी कमी पाण्यात, म्हणजे पाणी नाकेबरोबरच आपल्याला वापरायचं आहे. अगदी थोडंसं लागली गरज तर वापरायचं आहे, नाहीतर डाळीमध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, परफेक्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे मी. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, कारण जास्त पातळ जर पीठ मळून घेतलं ना आपण तर चकली हमखास तेल शोषून घेते बरं का. तर त्याच्यासाठी जास्त पातळ पीठ काही करू नका. 15 ते 20 मिनटं चकलीचं पीठ मी मस्त झाकून ठेवलेलं आणि आता छान मुरलं आहे ते. आणि साच्याला पण बघा, मी तेल लावून घेतलं आहे थोडंसं. आता पीठ बाहेर काढायचं, म्हणजे पिठाचा एक गोळा तयार करायचा लांबट आणि सोऱ्यामध्ये भरायचा, म्हणजे आपल्या साच्यामध्ये. आणि चकली पाडून घ्यायची. एक साईडला मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे. साच्याबरोबर असेल ना तर चकली अगदी फटाफट पडते, नाहीतर मग थोडासा जोर द्यावा लागतो आणि एकाच हाताला थोडासा जास्त जोर लागतो आहे. तर चकली बनवायला की नाही घरामध्ये एक्स्ट्राचा एखादा माणूस लागता आपल्या हाताखाली. तर इथे काही चकल्या पाडून घेतलेल्या आहेत मी आणि आता त्या फ्राय करून घेते. तेल पण मस्त गरम झालंय, जास्त कडकडीत पण नसावं तेल, नाहीतर चकली टाकल्याबरोबर लगेच जळली जाते आणि आतमधून तळत पण नाही व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकली तेलात टाकल्याबरोबर लगेचच पलटवून घ्यायची नाही. जेव्हा हे चकलीवरचे बुडबुडे आहेत ना ते कमी झाले तेव्हा आपली चकली पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायची. चकली तयार करताना काय होतं बऱ्याच जणांचं, एकतर चकली तयार करताना ती तुटते किंवा तेलात टाकल्याच्या नंतर तुटते. तर या प्रकारे आपण चकली केली ना, म्हणजे व्यवस्थित प्रमाण जर वापरलं ना आपण पिठाचं, तर चकली आपली तुटत नाही किंवा त्याचे तुकडे वगैरे पडत नाहीत. व्यवस्थित गोलगरगरी तशी चकली तयार होते. जर चकली तुम्हाला हाताने तेलामध्ये सोडता येत नसेल तर तुम्ही एखाद्या उलटणीचा वापर करा आणि उलटणीने तुम्ही चकली तेलामध्ये सोडून द्या. अगदी फटाफट चकल्या तळल्या पण जातात बघा. तर चकली मी जवळून दाखवते, तर तुम्ही पहा किती छान चकली झाली. अगदी काटेरी पण आहे आणि कुरकुरीत पण, चकलीला कलर पण मस्त आला आहे. तर आता बाकीच्या चकल्या पण आपण अशाच तयार करून घ्यायच्या आणि हाताने सोडता जर येत नसेल तर अशा उलटण्याने घ्यायच्या आणि सोडून द्यायच्या तेलामध्ये. बऱ्याच जणांची एक भीती असते मनामध्ये, म्हणजे चकली तयार करण्याच्या अगोदरच, की माझी चकली नीट होईल का, मग ती कुरकुरीतच होईल का, ती नरम तर नाही पडणार ना, किंवा त्याचे तुकडेच पडतील का. खूप खूप सारे, म्हणजे करण्याच्या अगोदरच आपण भरपूर सारे विचार करतो की माझ्याकडून हे होईल का. तर असं काही नाही, होतं. आपण एकदा ट्राय करायला गेलं ना तर नक्कीच होतं. अजिबात आपली चकली फसत नाही, अगदी शेवटपर्यंत चकली तयार होते, तीही खुसखुशीत, खमंग आणि कुरकुरीत अशी. तर इथे पहा, चकल्या झालेल्या आहेत मस्त, एकदम रेडी तयार छान. तर या दिवाळीला पण तुम्ही ट्राय करा. एक चकली मी तोडून दाखवते तुम्हाला. मला नाही माहिती तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल का नाही याचा, कारण कॅमेराचा जो स्पीकर आहे तो लांब आहे. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर मलाही आवाज आला आहे, तर मस्त आवाज येतोय बघा, कुरकुरीत असा. तर थोडी चकली पण टेस्ट करून पाहते मी. तर खरं सांगू, खूप मस्त झाली चकली. तर या दिवाळीला तुम्हीही नक्की ट्राय करा, या पद्धतीने चकली तयार करा. काहीही झंझट नाही लागत चकली बनवायला, अगदी मस्त चकली तयार होती.